कर्जत बस स्थानक परिसरातील अस्ताव्यस्त वाहन पार्किंगला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी लगाम लावत यादव रेषेची दोरी टाकत एकाच रेषेत वाहन लावण्याच्या सूचना वाहन चालकांना दिल्या यासह एसटीचे वाहतूक नियंत्रक यांना देखील बेशिस्त वाहन चालकांवर सक्तीची कारवाई करण्याबाबत सांगितले कर्जत बस स्थानक परिसरात यासह दोन्ही प्रवेशद्वारावर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात होती या बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग देखील उद्भवले होते तसेच शाळा विद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी वर्ग एकाच वेळी स्थानकात प्रवेश करत असताना याचा मोठा मनस्ताप निदर्शनास आल्याने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मागील आठवड्यातच बस स्थानक परिसराची पाहणी केली होती यावेळी सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक यादव यांनी दिले होते याच अनुषंगाने सोमवार दिनांक अकरा रोजी सकाळी नऊ वाजता स्वतः जातीने उभे राहत यादव यांनी स्थानकाच्या तिन्ही कोपऱ्यांना वाहतूक कोंडी लगामाची यादव रेषा टाकत त्या दोरीच्या आतच वाहने सक्त सूचना वाहन चालकांना दिल्या तसेच नियम मोडणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला बस स्थानक परिसरात अस्ताव्यस्त वाहने लागणारच नाहीत यासाठी एस टी महामंडळाने देखील कारवाई करण्याच्या सूचना यादव यांनी वाहतूक नियंत्रक कर्जत यांना दिल्या आहेत यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी बाळासाहेब यादव गुप्तचर विभागाचे मनोज लातूरकर वाहन चालक शकील बेग होमगार्ड विभागाचे मुन्ना पठाण यांच्यासह एसटी विभागाचे स्थानिक अधिकारी पत्रकार आदी उपस्थित होते राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अफरोज खान पठाण कर्जत